सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत तब्बल चाळीस लाखांची विदेशी दारू जप्त केली आहे मध्य वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अपघात झाल्याचा बनाव रचून ठोक विक्रेता आणि वाहन चालकाने संगनमत करत ही दारू विक्री केली होती करमाळा तालुक्यातील जातेगाव जवळ अपघात झाल्याचा बनाव रचून नगर जिल्ह्यातील दारू विक्रेत्याला ही विदेशी दारू विकण्यात आली होती कंटेनरमधील हजार दारू बॉक्सपैकी पाचशे पंचाण्णव विदेशी मद्याच्या पेट्या विक्री करून रस्त्यावरून कंटेनर पलटी झाल्याचा बनाव वाहनचालक आणि ठोक विक्रेत्याने रचला होता ज्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने घटनास्थळी येत वाहन चालकाची चौकशी केली त्यावेळी काहीतरी गौड बंगाल असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आरोपी वाहन चालकाची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने सदर गुन्ह्यांची कबुली दिली या प्रकरणी आरोपी वाहनचालक जहीर अत्तार आणि विष्णू डमाळे यांना अटक करण्यात आली पंचवीस फेब्रुवारी रोजी नाशिक येथील युनायटेड स्पिरिट्स दिंडोरी येथील विदेशी मद्य निर्माणीमधून वाहतूक पासन्वये निघालेला ट्रक हा सोलापूर शहरातील अर्ताणी ट्रेडर्स या ठिकाणी मद्याची वाहतूक करीत होता सदरच्या अपघाता सदरच्या घटनेवेळी ट्रक मालक ट्रक चालक व इतर साधी साथि, साथीदारांनी संगणमताने सोलापूर अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील करमाळा तालुक्यातील जातेगाव या हद्दीत अपघाताचा बनाव रचून आणि रातोरात त्यांनी त्या जे विदेशी मद्याचा ट्रक होता त्यातील हजार पेट्यांपैकी पाचशे पंच्याण्णव पेट्या ह्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथे दांबू जाधव या माणसाकडे विक्री करून इतर ज्या उर्वरित पेट्या होत्या त्या सहित जो जो ट्रक होता त्यांनी अपग रस्त्याच्या कडेला लोटून अपघाताचा बनाव केला सदर ठिकाणी आम्ही मी स्वतः माझ्या पथकासह गेलो आणि जेव्हा त्या ट्रक चालकाची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी सदरचा जो माल आहे पाचशे पंच्याण्णव पेट्या त्यांनी अहमदनगर येथे विक्री केल्याचे कबूल केले त्या अनुषंगाने आम्ही काल रात्री सा सात ते आठच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील निवासा येथे घोळेगाव परिसरात जाऊन शोध घेतला असता दामू जाधव हो, या इस्माच्या घरासमोरील एका ॲल्युमिनियम पत्राच्या शेडमध्ये कुलूप लावलेला होता सदरचे कुलूप आम्ही ते तेथील त्या ते गावातील सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष समक्ष स सदरचे कुलूप तोडून रितसर पंचनामा केला आणि जेव्हा कुलूप तोडले तेव्हा त्यात ते जवळपास पाचशे सत्तावीस विदेशी मद्याच्या पेट्या आढळून आल्या सदर पेट्यांमधील मद्याची खातरजमा केली असत्या सदरची जी बॅच क्रमांक होत्या त्या सदरच्या ट्रकच्या वाहतूकपासशी मिळून आल्या म्हणजेच ट्रक चालक ट्रक मालक आणि इतर साथीदारांनी संगनमताने अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने सदरचा दारूसाठा हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये विक्री केलेला होता किती आरोपींना अटक करण्यात आली जो ट्रकचा ट्रकचा चालक आहे त्याला जहीर अत्तार आणि एक साथीदार विष्णू डमाडे यांना अटक करण्यात आली असून तो ट्रकचा मालक आहे गुलाम अन्सारी व इतर एक साथीदार दामू हो। जाधव ज्याच्या घरातून आम्ही मद्यसाठा हस्तगत केलेला आहे हे दोन आरोपी फ अद्याप फरार असून सदर गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी सुनील कदम निरीक्षक भरारी पथके करत आहेत सदरची कारवाई रा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय आयुक्त कांतीलाल साहेब विभागीय उपायुक्त नाशिक विभाग श्री साहेब व विभागीय उपायुक्त श्री सुर्वेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या नेतृत्वाखाली सोबत उपअधीक्षक आदित्य पवार निरीक्षक मुळे कदम डियम निरीक्षक अवताळे एस एस ए पाटील शंकर पाटील श्री शेख श्री भत्ते व सर्व जवान कर्मचारी यांनी सदरच्या कारवाईत मोलाचे सहकार्य केलेले आहे आणि निश्चितच सदरची कारवाई ही मोठी आहे आणि यात बऱ्याचशा लोकांचा सहभागही असू असू शकतो तसेच त्यांनी सदरच्या वाहनाची जी पलटी केली दुसऱ्या वाहनामध्ये त्याबाबत इतर जी वाहनं आहेत ती पण आम्ही जप्त करण्यासाठी पुढील तपास करीत आहोत सदरचा माल जो ट्रान्सपोर्टर असतो तो ट्रान्सपोर्टर ट्रक भाड्याने घेतो आणि ही जी सदर कारवाई जी आम्ही चौकशी केलेली आहे त्यात मुख्यत्वे जो ट्रक मालक आहे आणि ट्रक चालक यांनी संगणमताने सदरची जो अपघाताचा बनाव रचून अवैधरित्या दारू विक्री केल्याचे उघडकीस आलेले आहे ज्यात विदेशी मद्य निर्माणीमधून सदरचा माल आलेला आहे व त्याचे गंतव्यस्थळी जे घटक आहे त्या सर्व बाबींची चौक